पनवेल महापालिकेचा 2021-22 783 कोटीचा अर्थसंकल्प आज महासभेसमोर मांडण्यात आला. या अर्थसंकल्पाला महासभेने मंजुरी दिली. महापौर डॉ कविता किशोर चौतमल यांच्या अध्यक्षतेखाली आज विशेष सर्वसाधारण सभा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे घेण्यात आली. स्थायी समितीचे सभापती संतोष शेट्टी यांनी 783 कोटी रुपयांचा वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प महासभेपुढे सादर केला. या अर्थसंकल्पात महानगरपालिका क्षेत्राच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला असून मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे यांनी जमा व खर्चाचा अंदाजानुसार अर्थसंकल्पातील ठळक बाबी सभेपुढे मांडल्या. यावेळी अर्थसंकल्पावरील नगरसेवकांनी आपल्या सूचना मांडल्या. या सूचना येत्या 2 दिवसात लेखी स्वरूपात देण्यात याव्या असे महापौरांनी सांगितले. 1 ऑक्टोबर 2016 स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिका 5व्या वर्षात पदार्पण करीत आहे. महापालिकेने 2020-21 शहरांमध्ये जे कर व दर लागू केले आहेत तेच दर कायम ठेवून कोणत्याही करात किंवा दरात वाढ सुचवण्यात आली नाही. पनवेल महानगरपालिकेमध्ये समाविष्ट 29 गावांचा विकास करण्यासाठी अनेक निर्णय महापालिकेने या अंदाजपत्रकात घेतले आहेत. याचबरोबर पालिकेच्या मुख्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करणे, 4 प्रभागांच्या कार्यालयाची बांधकामे करणे, महापौर निवासस्थान बांधणे, सिडकोकडून प्राप्त होणारी उद्याने, दैनिक बाजार, खुल्या जागा याची विकास कामे हाती घेतली जाणार आहेत. 2021-22 बजेट इथं मांडण्यात आलेला आहे. 282 कोटीचा बजेट हा इथे माननीय सतीश शेट्टीजी यांनी मांडलेला आहे. याच्यामध्ये 220 कोटी हे कर रूपातून येतील अशी अपेक्षा आहे. कराला असलेला नागरिकांचा विरोध सध्या प्रचंड असा आहे, परंतु आपल्या सर्वांनी हे लक्षात ठेवणं पण आवश्यक आहे की करातून आलेले पैसे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या इथे शहराच्या विकासावरती खर्च करता येणं हे शक्य होत नाही आहे. आपलं शहर हे अत्यंत एक नवजात असं शिशु आहे, लहान बालक आहे. याचा विकास करायचा असेल, याला मोठं करायचं असेल, तर नक्कीच सांगता आपल्याला निधीची आपल्याला प्रचंड अशी आवश्यकता आहे. आपण पनवेल शहराची आपण वाटचाल पाहाल तर नक्कीच सांगता या इथे आपला सर्वांचा जो पैसा आहे तो चांगल्या प्रकारे खर्च केला जात आहे आणि त्याच्यानुसार पनवेल शहराची वाटचाल पूर्वीच्या काळामध्ये इथे सिडको परिसरामध्ये विशेषतः कचऱ्याच्याबद्दल प्रचंड अशी बोंबाबोंब होती. त्यानंतर जेव्हापासून सिडकोकडून तो पनवेल महानगरपालिकेकडे आलेला आहे तर पनवेल शहर हे 176व्या नंबरला होतं राष्ट्रात, पूर्ण भारत देशामध्ये, आणि ते आता 25व्या नंबरला आणि महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला आलेलं आहे. एवढी चांगली अशी प्रगती इथे झालेली आहे. त्याचबरोबर अनेक अशी स्वतः कामं ही चालू असलेली आपल्याला दिसून येत आहे आणि त्याच्याशिवाय आणखीन आपल्याला बांधकाम विभागासाठी आणि पाणी विभागासाठी तरतुदीची आवश्यकता होती ती माननीय संतोष शेट्टी यांनी इथं केलेली दिसत आहे. नक्कीच सांगता त्यांनी अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने असा हा बजेट मांडलेला आहे. त्यांचं मी इथं अभिनंदन करतो. या बजेट चालू असताना इथं विरोधी पक्षनेता हा मुद्दाम इथे विरोधी पक्ष आणि त्यांचे सर्व सदस्य हे अत्यंत चुकीच्या रीतीने इथे वागत होते. या इथे बजेटमध्ये तरतुदीबद्दल चर्चा करायला पाहिजे तर व त्याच्याऐवजी 6 महिने त्यांनी झोपा काढून घरपट्टीबद्दल जाताना त्यांनी 5 एप्रिलला घरपट्टीबद्दलचा या इथे ठराव मंजूर केला, परंतु 5 एप्रिलपासून आतापर्यंत फक्त झोपा काढल्या आणि ज्या वेळेला इथे सभा असेल इथे तरतुदीबद्दल चर्चा व्हायला पाहिजे. तरतुदीबद्दल कोणत्या प्रकारे चर्चा करत नव्हते हे अत्यंत निषेधार्य आहे. मी त्याचा निषेध करतो आणि त्याचबरोबर आता हा जो बजेट मांडलेला आहे हा बजेटच्या नुसार हा सर्व काही कर गोळा होणं, त्याचबरोबर राज्य शासन केंद्र शासनाकडून येणार अनुदान हे योग्य प्रकारे यावं आणि तो योग्य प्रकारे खर्च व्हावा यासाठी प्रशासनाने आणि त्याच्याचबरोबर नगरसेवकांनी सुद्धा या इथे चांगल्या प्रकारे या खर्चावरती सांगता लक्ष असावं या दृष्टीने सर्वांनी सांगता इथे प्रयत्न करावेत. ह्या बजेटबद्दल मी पुन्हा एकदा इथे संतोष शेट्टीजी यांचं मी अभिनंदन करतो.